पोलिसांनी इतकी लाचारी कधी स्वीकारली नव्हती, इतका दबाव सरकारचा. अध्यक्ष महोदय, तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल, पण तुम्ही झोपू नाही शकणार रात्री, हे तुम्हाला सांगतो. नमस्कार. बदलापुरात 2-4 वर्षांच्या चिमुकल्यांवर एका नराधमानं त्यांच्या अज्ञाताचा फायदा घेत अत्याचार केल्याची घटना घडली आणि यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबाची FIR नोंदवायलाही उशीर लावला. दबावामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रकार केला गेला असल्याचं बोललं जात आहे. कोर्टानंही पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत सरकारला चांगलंच सुनावलंय. मात्र यावरून विरोधक राजकारण करत असून हा सगळा पॉलिटिकल स्टंट असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांचा पूजा चव्हाण प्रकरणावर भाषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून मग फडणवीस तेव्हा आपण काय करत होता असा सवाल आता नेटकरी उपस्थित करतायत. आज अध्यक्ष महोदय, हे जे काही पूजा चव्हाण प्रकरण घडलं, 20 दिवस या प्रकरणाच्या संदर्भात कुठलीच कारवाई होत नाही. आपण बघा, 12 ऑडिओ क्लिप, या ऑडिओ क्लिपमध्ये जेवढे पुरावे आहेत यापेक्षा जास्त पुरावे काय पाहिजे? कुठल्याही गुन्ह्यामध्ये इतके थेट पुरावे कधीच असत नाहीत, हे थेट पुरावे आहेत. आणि इतके थेट पुरावे असताना देखील जर तुमचे पोलीस काम करत नसतील, माझी तर मागणी आहे की त्या वानवाडी पोलीस स्टेशनचे ते जे काही PI आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, पण पोलिसांनी इतकी लाचारी कधी स्वीकारली नव्हती, इतका दबाव सरकारचा. 12 क्लिप तुमच्याकडे आहेत, फोन तुमच्याकडे आहे, यवतमाळच्या घटनेचं जे काही त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये झालंय त्याची लिंक तुमच्याकडे आहे, सगळे टावर लोकेशन तुमच्याकडे आहे, कोण कुठे भेटलं याची माहिती तुमच्याकडे आहे, अरुणचा जवाब तुमच्याकडे आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही साधं त्या संदर्भात एक FIR नोंदवत नाही, आई वडील नोंदवत नाही म्हणून सांगता. अध्यक्ष महोदय, बोलूया. हो, नक्की. आजही मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राजीनामा फ्रेम करायला ठेवला नाहीये, पण मला माहित नाही त्यांनी तो पाठवला की नाही, वाटत तर नाही, म्हणजे अजून काही कुठे ऐकायला मिळाला नाही. कदाचित फ्रेम करायला ठेवला असेल तर मला माहिती नाही, पण ती वेगळी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. पण या ठिकाणी इतकी भयानक घटना आणि अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स असताना अध्यक्ष महोदय, तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल, पण तुम्ही झोपू नाही शकणार रात्री, हे तुम्हाला सांगतो. रात्री झोप येणार नाही तुम्हाला.